तर शरद पवार मतदान केंद्रावर या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सुप्रिया सुळे यांचं मतदान हे बारामती शहरामध्ये आहे, त्या ठिकाणी शरद पवार आता आलेले आहेत. ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. तर दुसरी दृश्य आहे ती म्हणजे नारायण राणे आता मतदानासाठी घराबाहेर पडत आहेत. दोन्ही मतदारसंघ हे महत्वाचे, बारामती मतदारसंघ आणि अर्थातच रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ, ज्या ठिकाणी काटे की टक्कर बघायला मिळते. शरद पवार हे आता मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत, काही क्षणांमध्येच त्यांचं मतदान पार पडेल. तर सिंधुदुर्गात नारायण राणे हे सुद्धा आता मतदान केंद्रावर थोड्याच वेळात पोहोचतील. सुरुवातीला त्यांचं औक्षण केलं गेलं आणि त्यानंतर ते आता मतदानासाठी निघालेले आहेत. तर दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. दोन्ही लढती या प्रतिष्ठेच्या आहेत. शरद पवार आणि नारायण राणे यांच्यासाठी या दोन्ही लढती अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या आहेत. शरद पवार यांना आपलं वर्चस्व बारामतीमध्ये राखण्याची ही एक मोठी संधी. तर माळेगावमधील श्रीमंत शंभूसिंह मतदान केंद्रावर या ठिकाणी शरद पवार, श्रीमंत शंभूसिंह महाराज हायस्कूल या ठिकाणी मतदान केंद्रावर शरद पवार आता दाखल झाले. सुप्रिया सुळे यांचं मतदान या ठिकाणी आहे. तर सिंधुदुर्गमधून नारायण राणे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्याआधी मंदिरात दर्शन घेऊन ते आता मतदान केंद्रावर दाखल होती. दोन्ही लढती अत्यंत महत्वाच्या आहेत. तर कोकणामधली राणे विरुद्ध ठाकरे अशी ही लढत, विनायक राऊत पुन्हा एकदा या ठिकाणी विजय मिळवतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. राणेंची ही पहिली निवडणूक आहे लोकसभेची. तर दुसरे दृश्य आहेत. राणा जगजितसिंह पाटील आणि कुटुंबीय आता मतदानासाठी या ठिकाणी पोहोचले. संपूर्ण कुटुंबासोबतच पद्मसिंह पाटील यांना देखील या ठिकाणी मतदानासाठी आणण्यात आलेले आहे. राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या ठिकाणाहून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत. धाराशिवमधली ही अटीतटीची लढत. तर दुसरी दृश्य ती म्हणजे आता बारामतीमध्ये शरद पवार माळेगाव या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. धाराशिवमध्ये पैसे आणि दारूच्या बाटल्या वाटण्याचा आरोप जो आहे तो करण्यात आलाय. अर्चना पाटलांना मतदान करण्यासाठी पैसे वाटल्याचा आरोप येथे करण्यात आलाय. औसा इथे या ठिकाणी पैसे वाटल्याचा हा आरोप होता. उमराचे निंबाळकर लातूरच्या पोलीस अधीक्षकांवर त्यामुळे संतापलेले आहे. धाराशिवमध्ये पैसे आणि दारूच्या बाटल्या वाटण्याचा प्रकार समोर आलेला आहे. अर्चना पाटलांना मतदान करण्यासाठी हे पैसे वाटल्याचा आरोप होतोय. औसा या ठिकाणची ही घटना. तर एकीकडे शरद पवार हे आता आपल्या मतदान केंद्रावरती दाखल झालेले आहेत. तर साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे यांचं औक्षण केलं जात आहे. शशिकांत शिंदे हे उदयनराजे यांच्या विरोधामध्ये साताऱ्यामधून निवडणूक लढवत आहेत. आणि इथे दृश्य आपण इथे पाहतो की शशिकांत शिंदे यांचं औक्षण या ठिकाणाहून केलं जात आहे. याआधी साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे हे आमदार होते, मात्र आता त्यांनी लोकसभेची ही निवडणूक लढवलेली आहे. श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतल्यानंतर साताऱ्यामधून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आणि आता शशिकांत शिंदे यांचं औक्षण केलं जात आहे. काही वेळातच ते आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निघणार आहेत. दोन दृश्य इथे आपण पाहतोय. ती एक धाराशिवमधली आहे. राणा जगजितसिंह पाटील, डॉक्टर पद्मसिंह पाटील ज्या धाराशिवमधून पहिले खासदार राहिलेले आहेत आणि त्यांच्यासह या ठिकाणी राणा जगजितसिंह पाटील, पद्मसिंह पाटील या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावताना, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे शरद पवार यांच्यासोबत शरद पवार आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावत आहेत. तर बारामतीमध्ये पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून इथे मतदान केलं जात आहे. शरद पवारांनी आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावलेला आहे. तर शरद पवारांचं मतदान हे पार पडलेलं आहे. माळेगावातील श्रीमंत शंभूसिंह हायस्कूल या मतदान केंद्रावरती शरद पवारांचं मतदान पार पडलंय. तर दुसरीकडे धाराशिवमधून पाटील पिता पुत्र यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. राणा जगजितसिंह पाटील आणि पद्मसिंह पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावला. राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या ठिकाणाहून निवडणूक लढवत आहेत राष्ट्रवादीकडून. ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत, परंपरागत राजकीय वैर असलेली ही लढत या ठिकाणी होते. तर दुसरी दृश्य माळेगाव या ठिकाणी शरद पवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. बारामतीची लढत ही देखील शरद पवार यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची. तर दुसरीकडे शशिकांत शिंदे यांचं औक्षण या ठिकाणी केलं जात आहे. साताऱ्यामधून ते उदयनराजेंच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. आपल्या विजयाचा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे.
याआधी त्यांनी आमदार म्हणून निवडणूक लढवली होती, त्याचबरोबर राष्ट्रवादीची बाजू त्यांनी जोरकसपणे या ठिकाणी मांडलेली आहे. राष्ट्रवादीमधल्या फुटीनंतर सुद्धा ते शरद पवार यांच्या सोबत राहिले आणि लोकसभेसाठी श्रीनिवास पाटलांनी उमेदवारी नाकारल्यानंतर शशिकांत शिंदे यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली. खूप कमी वेळ त्यांना या ठिकाणी प्रचारासाठी मिळालेला आहे, मात्र शरद पवारांनी दोनदा साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. तर दुसरे दृश्य, माळेगावमधल्या श्रीमंत शंभूसिंह महाराज हायस्कूलमध्ये शरद पवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. बारामतीमधली लढत ही शरद पवार यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची. पवार विरुद्ध पवार असलेली ही लढत, त्याचबरोबर बारामतीमध्ये आपली ताकद आहे की नाही याची परीक्षा देखील. दुसरी दृश्य आहे ती म्हणजे श्रीनिवास पाटील आता मतदानासाठी निघतायत. याआधीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनीच निवडणूक लढवावी अशी शरद पवार यांनी त्यांना गळ घातली होती, मात्र श्रीनिवास पाटील यांनी वयाचं कारण देत उमेदवारी नाकारली. इथून शशिकांत